श्री स्वामी समर्थ। आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत। लोकांची पाकिट वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत। माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो। हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जातात। भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडेसे समजून घेतलेले काय वाईट। ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेले की दारे बंद होतात। पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस या जगात नाही। जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक। कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात। चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात। थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात। आपले मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचे नाही। एकटे तर एकटे, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचे नाही। वेळ निघून गेल्यावर प्रत्येकाला कळते, जपले असते तर संपले नसते। संपत्ती, प्रेम आणि नाती, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली आहे। मित्रांनो, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात। नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनू नयेत। आयुष्यात कधी कधी असे वाटते काही माणसे थोडी आधी भेटली असती तर बरे झाले असते, आणि काही माणसे भेटलीच नसती तर आणखीनच बरे झाले असते। इतरांच्या भल्यासाठी कार्य करा, ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल। तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार। मित्रांनो, चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात। चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात। शब्दांवर विश्वास ठेवू नका। काही लोकांच्या ओठांवर साखर असते, परंतु हृदयात विष असते। उशिरा का होईना, प्रत्येकालाच स्वतःच्या कर्मांचे फळ मिळतेच। कर्म हे रबरासारखे असते, तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्याकडे परत येईल। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, व तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म। जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळा पुरतेच मर्यादित आहेत। आपले विचार सगळ्यांना आवडतील असे नाही, म्हणून सुंदर सुविचार ऐकण्यासाठी विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते, आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो। कोणाला ओळखायचे असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा, लगेच कोण कसे आहेत ते तुम्हाला समजेल। कोण हसून गेले, कोण फसून गेले हे महत्वाचं नाही। अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेले हे जास्त महत्वाचे आहे। जीवनात कोणताही खेळ खेळा, पण कोणाच्याही आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये आणि भावनांशी कधीच खेळ खेळू नका। प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसे नात्याला जास्त किंमत देत नाहीत। प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावी लागणार। जो जसा वागतो त्याच्याशी तसेच वागायचे। जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या, कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही। समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणे फार महत्वाचे असते, नाहीतर आपण नाते सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो। प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलेच पाहिजे।
मानवी नाते जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरे बोलायला जातो. अडचणींच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळे व्यवस्थित होईल. मित्रांनो, तुम्ही स्वतःला असे बनवा की जरी कधी कोणी तुम्हाला सोडून गेले तरी कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही एखाद्यावर जितके जास्त प्रेम कराल तितके जास्त तो तुम्हाला दुःख देईल. निस्वार्थी जीवन जगायचे ठरवले की जीवाला जीव देणारे माणसे भेटतातच. मी जे बोलले फक्त त्यालाच मी जबाबदार आहे, तुम्ही जो अर्थ घेतला त्याला नाही. मित्रांनो, माणसाची वागण्याची पद्धत खूप विचित्र आहे. एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याला संयम नसतो आणि मिळाल्यानंतर त्याचे कौतुक नसते. सुई जेव्हा शिलाईचे काम करते तेव्हा खूप सुंदर पोशाख बनवत असते, परंतु प्रत्येक टोचणारी गोष्ट वाईट असते असं अजिबात नाही. काही चुकांना माफ करणे ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट गोष्ट असते, ती म्हणजे ते सगळ्यांना चांगले समजतात. स्वाभिमानाला लागलेली ठेच माणसाला पूर्णपणे बदलून टाकते. पैसा तोच असतो जो आपल्या जवळ असतो, ताकद तीच असते जी आपल्या हातात असते, आपली माणसे तीच असतात जी आपल्या बरोबर असतात. त्यांनी ठरवलेच होते दूर जायचे, मात्र मलाच असे वाटले की मला त्यांना थांबवता आले नाही. माणसांची पण कमाल आहे. नाटकात, सिनेमात लोकांचे दुःख पाहून तो रडतो आणि प्रत्यक्षात मात्र लोकांचे दुःख समजूनही घेत नाही. शांत करणारे कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. तुम्ही खाली पडून तर पहा कोणी उचलायला येणार नाही, पण जरा उंच जाऊन तर पहा सगळे खाली ओढायला येतील. मित्रांनो, गाढ झोप तर लहानपणी लागायची, आता फक्त अंथरुणावर तासनतास पडून राहतो तरी झोप लागत नाही. शब्दातून नाही तर काळजीतून आपल्याला समजते की या जगात आपले कोण आहेत आणि परकी कोण आहेत. खोटे खोटे गोड बोलण्याचे महत्व मला कळायचे नाही आणि मी अतिशय कटू असे खरे बोलत राहील आणि यामुळे माझी कितीतरी नाती तुटली. नाती फक्त रक्ताचीच असतात असे नाही, संकटात आपल्याला जी मदत करतात ती नाती सगळ्यात जास्त महत्वाची असतात. तेव्हा खूप दुःख होते जेव्हा आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला आपण खरेच आंधळे आहोत हे दाखवून देतो. मित्रांनो, शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवले रडता रडता हसायला, शब्दांमुळेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्य भरसात. मित्रांनो, शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. मित्रांनो, आयुष्यात कठीण प्रसंग आल्यावर माणूस एकटा पडतो, परंतु हेच कठीण प्रसंग माणसाला खंबीर व्हायला शिकवतात. आपले विचार जर सुंदर असते तर आपल्याला सगळे जग सुंदर दिसेल. चेहरा सुंदर असो अथवा नसो, परंतु शब्द सुंदर असायलाच हवे, कारण लोक चेहरा विसरतात परंतु शब्द विसरत नाहीत. होऊन गेलेल्या गोष्टींकडे मागे वळून पाहू नका, नाहीतर पुढे जे मिळणार आहे तेही गमावून बसाल. खोट्या शब्दात घेतल्याने माणूस मरत नाही, परंतु विश्वास जरूर मरतो. वेळ काढून आपल्या माणसांना भेटा, नाहीतर उद्या जर आपली माणसेच राहिली नाही तर वेळेचं तुम्ही काय करणार. पैशाने श्रीमंत असणे ही साधारण गोष्ट आहे, परंतु मनाने श्रीमंत असणे ही खूप स्पेशल गोष्ट आहे. मन साफ असणे, शुद्ध असणे हा सुद्धा आजकाल गुन्हा झाला आहे, कारण इथे प्रत्येक माणूस फक्त फायदा करून घेण्याचा विचार करतो. मित्रांनो, छोटी का असे ना, पण प्रत्येकाने आपली स्वतःची एक ओळख बनवायला हवी. मी सगळ्यांना माझे बनवून पाहिले, परंतु कोणीही कायमसाठी आपले होत नाही हे माझ्या लक्षात आले. जेव्हा आपली स्वप्न तुटतात आणि आपली माणसे दूर जातात तेव्हा झोपेच्या गोळ्या सुद्धा आपल्यावर परिणाम करत नाहीत. तुम्ही ज्या कोणाला सांगाल की तुम्ही माझ्यासाठी खूप खूप महत्वाचे आहात, तो माणूस तुमच्यापासून दूर जाईल. मी माझ्यापासून कधीच कोणाला दूर केले नाही, परंतु ज्यांचे मन भरले, ज्यांची गरज संपली, ते सगळे माझ्यापासून दूर गेले. ज्यांना धोका दिलेला असतो
ते वेळेनुसार सावरतात, परंतु जे धोका देतात ते कधीही सुखी होत नाही। शत्रू तेव्हा जिंकतो जेव्हा त्यांना आपल्या दिलकाही मिळालेली असते। जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही। स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय। मित्रांनो, दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेले बरे। सुखाची अपेक्षा असेल तर दुःख हे भोगावे लागेल। प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावीच लागतील। भावनांचा आणि संवेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगामध्ये। जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावेच लागेल। भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही। मित्रांनो, माणूस म्हणजेच एक दुकान असते आणि त्याची जीभ हे त्याचे कुलूप। कुलूप उघडल्यावर समजते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे। मित्रांनो, कोणाचीही निंदा करू नका। जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा। जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या। मित्रांनो, सतत चांगला विचार करत राहा। वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, हे विचार तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।